नमस्कार, साडेमाडी तीनच्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत नवसमाज सोसायटी विले पार्ले. पार्ल्यातली लोकं शांत लोकं, सोपी लोकं, मुळात सुखवस्तू लोकं. पण ही लोकं खेळ खेळायला लागल्यावर कशी खेळतात माहीत नाही, गप्पा कशी मारतात माहीत नाही. त्यासाठी सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मंजिरी देशपांडे. तुम्ही काय करता? मी नोकरी करते. नोकरी. बरं, या सोसायटी विषयी आम्हाला माहिती सांगा, इकडची लोक कशी आहेत? सोसायटी विषयी म्हणायचं म्हटलं तर 50 वर्ष झाली आहे, गोल्डन जुबली चालली आहे आमच्या या सोसायटीची. आणि सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही सगळे करतो, सगळे साजरे करतो, प्रत्येक सण साजरे करतो, भोंडला म्हणा किंवा इतर सगळे कार्यक्रम, बायकांचे करे, लहान मुलांचे, मोठ्यांचे, सगळ्यांचे सत्कारही करतो. कसले सत्कार? म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार, नंतर आमच्याकडे रक्तशिबिरही होतं. हे सगळे हे कार्यक्रम चालू असतात आमच्या इकडे. अच्छा, तसा आज पण हा कार्यक्रम आहे? हो आहे. हा सगळे व्यवस्थित, सगळे व्यवस्थित, सगळे खेळ खेळणार? हो. माझी पण फिरकी घेणार, खूप जास्त खूप घेणार. हो ना? हो. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली आहे, आता सुरू करायचे. पहिली फेरी अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायचे जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? अमेया. किती दसू? 7. हसतोस का असं? लाज वाटते. लाज वाटते? टोकन काढून द्यायची लाज वाटते? नाही नाही. टोकन काढून देशील ना? मग हो. न लाज सर, हा एक एक करून दे. अजून एक दे. सरळ सरळ. आणि अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोणत्या ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 36. दुसरा क्रमांक आहे 27. आणि तिसरा क्रमांक आहे 39. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी अंदाजे किती. खेळाच्या आधी थोड्याशी गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? रंजना रेणुसे. तुम्ही काय करता? घरकाम. घरकाम, नोकरी वगैरे करता? बर. आता दिवाळी येते 3-4 दिवसांनी, तर कशी काय तयारी चालू आहे? खूप जोरात. खूप जोरात चालू आहे. हो. घरच्यांना वगैरे मदत करते? करते. खरंच करतेस? काय काय मदत करते सांग. सर्व काही जे असेल ते. सर्व काही म्हणजे? फराळ बनवणे, सजावट वगैरे. सजावट सगळी घर आवरून ठेवणे वगैरे. हो. हा कुठला फराळाचा पदार्थ आवडतो, गोड की तिखट? गोड. कुठला? नानकडाईस. पण तू स्वतः बनवतेस पण? हो. बाजूच्यानं पण देतेस? हो. घरीच? नाही, देते. आपल्याला आवडतात तर आपल्याकडेच? नाही, असं काय नाही. असं काय नाही ना? नाही. बाकीच्यानं पण देतेस? हो. आता आपल्याला राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? क्षमा राजाध्यक्ष. तुम्ही काय करता? मी आता सेवानिवृत्त झाले, युनियन बँकमध्ये होते. गेल्या वर्षी रिटायर झाले. रिटायर घरीच आता? आराम. आराम. पार्ल्यातले एकंदरीत टाइमपास. हा, दिवाळीची तुमची कशी खरेदी चालू आहे सांगा? खरेदी तर सुरुवात व्हायची आहे, पण घरातलं सगळं आता फराळ आणि करायचंय. करायचंय सुरू, म्हणजे हो आता सुरू. हो ना? पार्ल्यात काय आपल्याला भरपूर ऑप्शन्स आहेत, आणता पण येतं बाहेरून कुठून कुठून. हो ना? पार्ल्यात पार्लेश्वरच जातं की नाही दिवाळीत? हो. आणि लोकमान्य टिळक मंदिर मध्ये काल चकली आणि घेऊन आली, म्हणजे सुरुवात झाली. तुम्हाला स्वतः काय बनवायला आवडतं? मला बेसन लाडू. बेसनाचे लाडू? हो. बेसनाचे लाडू मला पण आवडतात. हा, या ना 2 तारखेला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मला अपेक्षा नव्हती खरंच. बरं, बाकी खरेदी वगैरे आता कराल की नाही? हो. हा, आपल्याला राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? अनिता. तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहे. तुमच्या विषयी सांगा, आवडीनिवडी सांगा. दिवाळीची कशी खरेदी चालू आहे, पदार्थ कसे बनवत आहे? दिवाळीची अजून काही खरेदी चालू नाही, मुलांच्या परीक्षा चालू आहेत. परीक्षा झाली की रविवार पासून दिवाळीची खरेदी करायची. हो. आणि मग पदार्थ कधी पासून बनवत आहे? सोमवार पासून. सोमवार पासून. आणि मग दिवाळी मंगळवार पासून? दिवाळी मंगळवार पासून. आणि मग संपणार बुधवारी? नाही, 8 दिवस असते. तुम्ही काय काय पदार्थ करता सांगा? आम्ही चकली, बेसनचे लाडू. लाडू तुम्ही बनवता ना? खूप फेमस आहेत ना लाडू? रव्याचे लाडू खूप फेमस आहेत. तुम्ही बनवता ते? का फेमस आहेत ते? दातात पकडले की दातच हातात येईल.
बरं झालं मला बोलावलं नाही ते लाडू खायला. किंवा मी हातोडा घेऊन येईन. हा बाकी खरेदी वगैरे आता करा हा, पण त्याआधी राऊंड खेळायचे आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. वे आहे पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक वस्तू असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची लावलेली किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार अनिताताई, मग क्षमाताई आणि मग रंजना. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटर आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे, ज्यामुळे या चॉपरमध्ये भाज्या सहजतेने चॉप होतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी याला पल्स स्विच आहे. आजचं प्रॉडक्ट तयार, अनिताताई तयार. हे घ्या आकडे, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 1260. 1260. हा मागे विचारू, 1260 याने किंमत लावली आहे. तुम्हाला बरोबर वाटते सगळ्या ना? फ्रीज करूया मग. हा 30 ठेवायची ना? ठीक आहे, फ्रीज करूया. 1260 1260 1260 अनिता ताईंनी पण अंदाज सांगितला, बघूया आता क्षमाताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे वापरतो. किती किंमत आहे? 1236 1236 काय वाटत? 1125 आणि 1500 1225 च्या जवळ आहे. काय करायचं तुम्हाला? हीच ठेवायचे. फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 1236 ए 1236 1236 क्षमाताईंनी पण अंदाज सांगितला, बघूया तर रंजना काय करते. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1350 1350 बरोबर वाटते. 1200 1200 रेंज मध्ये सगळे. तुम्हाला काय करायचं? हीच ठेवायचे. मग फ्रीज करूया. 1350 1350 1350 तिघींनी आपापला अंदाज सांगितला, बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. क्षमाताईने किंमत सांगितली 1236 रुपये, अनिता ताईंनी किंमत सांगितली 1260 रुपये आणि रंजनाने किंमत सांगितली 1350 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1495 रुपये. त्यामुळे विजेती आहे रंजना. हा घ्या तुमचा व्हेजिटेबल चॉपर. कसं वाटतंय व्हेजिटेबल चॉपर मिळाला? हो, खूप आनंद झाला. हो ना? हो. आता दिवाळीची सगळी पदार्थ जे काय होऊ शकतील ते कर ह्याच्यात. हो. आणि बाकीच्यांना पण दे. हा, वाटत नाही तुझ्याकडे बघून तू देतेस की नाही पदार्थ. देते. देशील ना बाकीच्यांना पण. पुढची राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला सिद्धी काढून देणार आहे. एक एक करून 3 टोकन जातात ते हळू 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 हळू. अजूनही थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 21. दुसरा क्रमांक आहे 22. आणि तिसरा क्रमांक आहे 23. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्याशे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मीना कुलकर्णी. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ असता. तुमच्या विषयी सांगा मला, तुम्हाला काय काय आवडतं? आता दिवाळी आहे तर मला फक्त आराम करायला आवडतो. अरे वा, हे बेस्ट आहे. आपल्याला आराम करायला, मला पण जाम आराम करायला आवडतो. त्यात पार्ल्यात त्यामुळे शांत आहे ना सगळं. हो ना. आणि बाकी दिवाळीचे पदार्थ वगैरे घरी करते कधीतरी? करता. काय काय? चकली आवडते. चकली आवडते. चकली करायला आवडते. आणि काय काय आवडतं? आणि शेव. शेव लांब असते ती अशी.
नाही गोल असते ते गोल शेव. अच्छा आणि बाकी खरेदी वगैरे तुम्ही बाहेर जाता? आम्ही सहजी कारण एकटीच असते घरात मी. हा तुम्ही घरात मी एकटीच राहते त्यामुळे सगळंच तुम्हाला करावं लागतं हो की नाही? आता पण एकटीलाच करायचंय ना. सुपर मार्केट राऊंड ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मंजिरी देशपांडे. तुम्ही काय करता? मी नोकरी करते. नोकरी करता काय स्वरूपाची? मी HR आहे. HR? अच्छा. सगळ्यांवर लक्ष ठेवून असतं कोणी कसं वागलं पाहिजे वगैरे? हो बरोबर. घरी पण तसंच असतं की काय? नाही नाही अजिबात. बाकीचे शिकवतात तुम्ही कसं वागलं पाहिजे? ऐकायला पाहिजे. ऐकायला पाहिजे. सोडून द्यायचं ऐकून. नाही. बाकी तुमच्या विषयी सांगा. माझ्या चाललंय घरातली आवराआवर चालली आहे. तयारी चालू आहे. पहिलंच वर्ष आहे कारण माझं लग्न आताच झालं. नुकतंच झालं. अच्छा. पहिलीच दिवाळी आहे माझी. आता म्हणजे भरपूर उत्साह घरात. खूप उत्साह. आई मी हे करते, आई मी ते करते. तुम्ही करू नका, मी करते लाडू. काय आवडतं तुम्हाला करायला? बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू? सगळ्यांना बेसनाचे लाडू आवडतात. पटकन विरघळतात ना तोंडात. मला पण बेसनाचे लाडू खूप आवडतात खायला. या तुम्ही कधीतरी आमच्या. सगळे असंच म्हणतात माझ्या तोंडावर या सगळे. कोणी बोलवत नाही. आता तुम्ही राहतातच इकडे जवळ तर यायला हरकत नाही. नक्की. बाकी सांगा तुमची बाहेर खरेदी कोण करतं घरातली? सगळे आम्ही फॅमिली सगळे आम्ही खरेदीला जातो. एकत्र जाता? हो एकत्र जातो. आता दिवाळीची विशेष खरेदी आहे. विशेष खरेदी पहिली खरेदी आहे म्हणून. हा तुमची खरेदी पहिली. धुणार तुम्ही सासरला? दोन्हीकडे धुणार. इकडे सांगायचं मला ह्यानी हे नाही दिलं, इकडे सांगायचं मला ह्यानी हे नाही दिलं. तुम्ही द्या. बरं आता आम्ही पण तुमच्या आधी वस्तू आणणार. सुपर मार्केट राऊंड आहे. ऑल द बेस्ट आधी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी शुभांगी देशपांडे. यांच्या कोण? मी यांची सासूबाई. हा घरातलेच आहेत सगळी इकडे आलेले. करतात काम? करतात करतात. हा आता त्यांनी सांगितलं की मी काम करते वगैरे. करतात आणि व्यवस्थित असतं सगळं केलेलं. एकदम सुंदर असतं. एकदम अप टू डेट. काय सुट्टी चालली आहे सासूबाईंची. हा मग तुम्ही काय करता? मी आराम करते. एक मला आवडतं त्यांना कामाला लावायचं आणि आराम करायचं. मी नोकरी पण करते आणि आराम पण. नोकरी पण करता आराम पण करता. आणि मग सुनबाईच्या हातून बेसनाचे लाडू तोंडात विरघळणारे. हा टाइमपास चाललाय एकंदरीत. मस्त चाललंय आमचं एकदम. पण बरं आहे आता तुमचं. कोण पण राऊंड खेळणार? घरीच आहे सामान सगळं. सामान सगळं घरीच. हो ना. ठीक आहे आपल्याला राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट याच्यासाठी. धन्यवाद. चला आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर काही वस्तू असणार. एक मिनिटाचा वेळ आहे. मी तुम्हाला एक बजेट देणार. एका मिनिटाच्या आत खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढीच किंवा जवळपास जाणारी असेल त्याच्या त्या विजेते ठरतील. आजचं बजेट आहे 901 रुपयांचं. वेळ आहे एका मिनिटाची. जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडे माडे तीन सुरू करा. चला एक मिनिटाचाच वेळ आहे. हा एका तरी 10 सेकंद झाली. साडे माडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. शुभांगीताईंनी खरेदी केली 477 रुपयांची. मीनाताईंनी खरेदी केली 507 रुपयांची. आणि मंजिरीताईंनी खरेदी केली 894 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत मंजिरीताई. या ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय? खूप छान. सगळी नवऱ्यासाठी केली ना खरेदी? हो. सासूबाईंसाठी काहीही आहे? त्याच्यातही आहे. आहे का? हो हो आहे ना. त्याच्यातही आहे. पण एनिवे काय तुम्हालाच बनवून द्यायचंय. स्क्रब असेल तर तुम्हालाच लावायचंय. मी लावून देते. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंदाजे कितीची विजेती रंजना आणि सुपर मार्केटची विजेती मंजिरी खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड. जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार हा खेळ ठरवणार. खेळ एकदम सोपा आहे. खुर्चीवर उभं राहायचं, दुसरी खुर्ची समोर घ्यायची, मग मागची खुर्ची परत त्याच्या पुढे घ्यायची. असं खुर्च्या शिफ्ट करत करत इथपर्यंत यायचं. इथे ज्या पहिल्या पोचतील त्यांनी एक चावी निवडायची. ज्यांच्या हातात जी चावी त्यांना ती पेटी. वेळ सुरू होती आता. साडे माडे
खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. नाही, शिक्षा केलेली नाही आहे. जिकडे खेळ संपला तिकडेच आम्ही तो थांबवला, त्यामुळे या दोघी अशा आहेत. रंजन आणि शर्यत जिंकली, त्या तिने निवडली हिरवी चावी, त्यामुळे मंजिरीला मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. रंजना ठरली उपविजेती, जिला मिळालेला आहे बिस्किटचा पुडा. बोला, कसं वाटतंय? खूप वाईट वाटतंय, दुःख पण झालंय. दिसतंय ते चेहऱ्यावर. किती दुःख झालंय तुला, हसायला येते दुःखापोटी. हो की नाही? पण पहिल्यांदा मिळालं ना व्हेजिटेबल चॉपर. हो की नाही? हो. ठीक आहे, पार्टिसिपेट केलं, सहभागी झालीस, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेती ठरली मंजिरी, जिला मिळालेला आहे फूड प्रोसेसर. काय, कसं वाटतंय सांगा? खूप छान वाटतंय. आणि आज मी घ्यायलाच जाणार होती. खरं आज हे घ्यायला जाणार होतो. अरे वा, सॉलिड नशीब, जोरदार आहे. खूप आहे, खूप आहे. हो ना, अजून आता पटापट इच्छा करा मनात, तसं मिळत जाईल सगळं. होतच, इच्छा केल्या की सगळ्या पूर्ण होतात. हो ना, सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असं काय आहे, मी आतून लाल भडक आहे, मला खूप डोळे आहेत, पण बाहेरून हिरवागार आहे. कोणाला येते उत्तर? तुम्ही आहे. तुमचं नाव सांगा. हेमा जगत्यानी. आणि उत्तर? कलिंगड. कलिंगड उत्तर बरोबर आहे. हे घ्या,